धैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून आपण माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण तालुक्यामध्ये असणारे गावांचा जनमत काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। आज आपण राजुरी गावचे जनमत जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। चला तर मग बघूयात राजुरीकर काय नक्की म्हणतात। दादा नमस्कार। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली काय हवाय राजुरी? भाजपला मतदान चांगलं होईल। भाजपला मतदान होईल 100%। का? कामं चांगली आहे ती आणि जो उमेदवार आहे त्यांना कामं भरपूर केली। समोरनं मोहिते पाटलांचं काय आव्हान आहे का? नाही आव्हान जरी असतं तरी लोक भाजपचा जोर चांगला आहे। बर, पवार साहेबांच्या तुतारीची हवा सगळी आहे म्हणतात, काय आहे नक्की राजुरीत? काय नाही, नुसतं अपवाय आपवाचे। हो बर बर, धन्यवाद बाबा। नमस्कार। नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागली हो बरोबर, काय वाटतंय तुम्हाला काय होईल? मोहिते पाटील येणार माळामधनं। माडामधनं मोहिते पाटील येणार? येणार। समोरनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रणजित सिंह नाईक निंबळकर उभे आहेत की? काही उपयोग होणार नाही त्याचा। का? कारण प्रत्येक तालुक्यात त्यांना विरोध आहे, मुळात भाजपलाच लोकांचा विरोध आहे। दादा नमस्ते। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली आहे, कोण उमेदवार आहे माहिती का? आणि समोर त्यांच्या मोहिते पाटलाचं आव्हान आहे का? नाही नाही आव्हान। का रणजित दादा, का तुम्ही तुम्हाला वाटतंय निवडून येतील? काम केलेलं भरपूर भरपूर काम केलंय। समोरनं मोहिते पाटलांचे काय फरक नाही पडणार? धन्यवाद बाबा। नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागली आहे, काय होईल? काय मला कळत नाही असलं काय लागले जे आहे। अहो नमस्ते दादा। नमस्ते। लोकसभेची निवडणूक लागली आहे? हा लागली। कोण उमेदवार आहे? रणजित दादा निंबाळकर। आणि समोरनं? मोहिते पाटील। काय होईल? रणजित दादा 100% निवडून येतील। का? विकास बोलतोय त्यांचा। काय केलं तुमच्या इथे विकास? MITC नायबावाडीला MITC पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटवला, रेल्वे आपली 100 वर्षाची पडून होती रेल्वे त्यांनी चालू केली, मंजूर झाले, एवढ्या ह्याच्यात 2-3 वर्ष चालूच होईल। तुम्हाला वाटतंय परत दादा निवडून येते? हा विकास पाहिजे असला तर आपल्याला दादांना बहुमत देऊन विजय केलं पाहिजे। मागच्या 10 वर्षात मोहिते पाटील उभा होते आलं प्रचाराला, परत अजून आलंच नाही। त्यांनी फक्त एक हाय माईक तेव्हा दिला, त्या पलीकडे काही दिलं नाही त्यांनी। अण्णा नमस्ते। नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागली? हो लागली। काय वाटतंय काय होईल तुमच्या गावात? तुतारी। तुम्हाला काय वाटतंय? तुतारी चालणार। तुतारी चालणार? 80%। बर, रणजित सिंह नाईक निंबळकर भारतीय जनता पार्टीकडनं आणि समोरनं मोहिते पाटील तुतारीकडनं उभे, काय वाटतंय? उमेदवार महत्वाचं नाही या ठिकाणी, भाजप नको आहे आणि भाजपमुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं। पेट्रोलचे दर, डिझेलचे दर आणि त्यामुळे शेतीमालाला कुठल्याही शेतीमालाला दर वगैरे भाजप सरकारने या 5-10 वर्षाच्या काळामध्ये दिले नाही। गॅसच्या किमती अवाढ्या डबे वाढवल्यात, महिलांना गॅस वगैरे स्वयंपाक करायला आता चुलीवर करायला लागल्यात। त्यामुळे फक्त भाजप सरकार नको आहे, उमेदवार कोण आहे ह्या भागातला महत्वाचा नाही आहे फक्त। बाबा नमस्कार। नमस्कार। लोकसभेची निवडणूक लागली आहे, काय होईल तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला आहे की आमच्या मनात, तुमच्या मनात आहे होय काय? पण रणजित दादाच्या समोर मोहिते पाटील उभे आहेत, काय होणार? काय होते तर ते आपल्या तालुक्यातलं बघायचं, आपण आपल्या तालुक्यातलं बघायचं। बर बर, धन्यवाद दादा। नमस्कार। नमस्कार। माढा मतदारसंघातनं रणजितांच्या समोर मोहिते पाटील उभे आहेत, रणजित दादा भाजपकडनं आणि मोहिते पाटील पवार साहेबांच्या तुतारीकडनं, काय होईल? रणजित दादा येतील? येते। आणि समोर मोहिते पाटील येतील का? नाही। तुमच्या गावात काय होईल? आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।